एक महत्त्वाची बातमी हाती येते. जुन्नर तालुक्यातील भोरवाडी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास नारायणगाव बेल्हे रोडवरील 5 दुकानांमध्ये शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यामध्ये साधारण 2 ते 2.5 लाखांची रक्कम आणि वस्तू चोरीला गेल्याची माहिती समोर येते. या घटनेचा ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. याबाबत चौकशी नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत असून वडगाव कांदळीचे उपसरपंच सचिन खेडेकर आणि ग्रामस्थांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली आहे आज 24 तासचे प्रतिनिधी अशोक कोरडे यांनी. गावामध्ये रात्री 2:30 सुमारामध्ये जे रात्री चोरी झालेली आहे त्यामध्ये माझ्या शेजारचे दुकाने 4-5 दुकाने फोडण्यात आलेले आहे. त्या सर्वांनी ग्रामस्थांनी किंवा या सर्व गोष्टीचा आढावा घेतला आहे आणि या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन लवकरात लवकर ते आमच्या कुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्याने ग्रामस्थांनी म्हणजे आमचे सर्व ग्रामस्थ असतील ते पण सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन त्याचं कार्य करत आहे. सर्व गोष्टी यामध्ये भरपूर दुकानं आता या दुकानामध्ये सर्व दुकानं मिळून कमीत कमी 2-2.5 लाखांचं नुकसान झालेलं आहे या गोष्टीमध्ये. साधारणतः दुकानांची खूप असे नुकसान केले, सामान इकडे तिकडे विस्कळीत केलं, त्याच्यानंतर ज्या ज्या महत्त्वाच्या वस्तू ह्याच नेल्या, जेणेकरून मोठ्या वस्तू नेण्याचा त्यांनी टाळलेलं आहे आणि छोट्याले आणि किमती वस्तू जास्त करून आणि गल्ल्यामधील सर्वस्व रक्कम आणि जे काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सर्व काही गायब आहेत. बाकी जास्त काही नुकसान नाही पण महत्त्वाच्या वस्तू खूपच धक्कादायक आणि शेजारच्या दुकानांमध्ये सुद्धा महत्त्वाच्या वस्तू नेलेल्या आहेत, त्यामुळं खूप नुकसान झालं आहे आणि पुढील आता कारवाई केली जाईल. आज रात्री बोरवाडी या ठिकाणी बोरवाडी वडगाव कांदळी या ठिकाणी 6 दुकानांची 2 ते 5 दरम्यान चोरी झाली. जवळजवळ 6 दुकानं जी आहेत ती या ठिकाणी फोडलेली आहेत. साधारणपणे मेडिकल त्याचप्रमाणे हे इलेक्ट्रॉनिकचं दुकान आणि स्टेशनरी कापड दुकान अशा दुकानांमध्ये चोरी झालेली आहे. ज्या ठिकाणी त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो या दुकानांवरती चालतो त्या दुकानांची नेमकी चोरी झाली. जरी जवळजवळ माझ्या माहितीने 1.5-2 लाखाची चोरी 5-6 दुकानं मिळून नक्कीच झालेली आहे, तर खरं वास्तविक गावामध्ये अशी परिस्थिती आपण ग्राम सुरक्षा दल जे आहेत ते गावातले कार्यरत ठेवले पाहिजेत. त्याचप्रमाणे आता आम्ही ग्रामपंचायतीच्यातर्फे भोरवाडीच्या चौकात असेल सार्वजनिक ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी CCTV बसवलेले आहेत. नेमका हा भाग जो आहे त्या ठिकाणी CCTV बसवलेले नाहीत, तर येथील दुकानदारांना मी असं विनंती करतो की या ठिकाणी आपण कॉन्ट्रीब्युशन करून त्या ठिकाणी CCTV बसवा. ग्रामपंचायतीची मदत तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही देऊ, परंतु प्रत्येकाने जर कॉन्ट्रीब्युशन केलं आणि CCTV बसवले तर या ठिकाणी सुद्धा चोऱ्या होणार नाहीत. त्याचप्रमाणे तरुणांनी एकत्र येऊन खरं वास्तविक यावर्षी पावसाची परिस्थिती जरी चांगली असली तरी गेल्या वर्षाच्या दुष्काळाच्या झाडा अजून लोकांना बसतायत आणि त्याच्यामुळे हे चोऱ्या होतात की काय अशी शंका निर्माण होते आणि त्यामुळं या भागातील तरुणांनी सुद्धा जागरूक राहून रात्रीच्या वेळेला गस्त अधूनमधून घातले पाहिजेत आणि त्याचप्रमाणे असं काही अनोळखी व्यक्ती किंवा कोणी दिसलं तर पोलीस स्टेशनला लगेच कळवलं पाहिजे. या चोऱ्या खरं वास्तविक जरी किरकोळ स्वरूपात असल्या तरी यातून मोठ्या चोऱ्याही होऊ शकतात, त्या दृष्टीने ग्रामस्थांनी जागरूक राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी ज्या ठिकाणी अशी दुकानं आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी CCTV लावले पाहिजेत. खरं वास्तविक या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या अंडर जी गावं आहेत बऱ्याचशा गावांमध्ये CCTV लागलेले आहेत. पुढे गेल्यानंतर भोरवाडी चौकामध्ये पूर्वी चोरी झालेली होती अशीच 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अशीच दुकानं फुटली होती, तर त्या ठिकाणी आता CCTV बसवलेत. त्यामुळं त्या ठिकाणी चोरी न करता ज्या ठिकाणी CCTV नाही त्या ठिकाणी ही चोरी झालेली दिसते. म्हणजे आणि या ठिकाणी येथील दुकानदारांनी ही सावधगिरी बाळगावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि ग्रामपंचायतीची मदत CCTV कॅमेऱ्याला लागली तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा एक काही भाग जो आहे तो आर्थिक भाग ग्रामपंचायत सोशील, परंतु आपणही त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन करावं आणि ह्या चौकामध्ये CCTV कॅमेरे बसवावेत. त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्थाही प्रत्येक दुकानदाराने जर बाहेर मोठाले बल्ब लावले किंवा चौकामध्ये ग्रामपंचायतही त्या ठिकाणी आता लाईटीची व्यवस्था पूर्वी आहे त्या ठिकाणी आताही करणार आहे, तर उजेड जो आहे
तो त्या ठिकाणी असल्यानंतर सुद्धा चोरांना येण्यासाठी प्रतिबंध होऊ शकतो. सीसीटीव्ही आणि लाईट ही प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. नुसतं ग्रामपंचायतीवरही अवलंबून आपल्याला जमणार नाही, कारण आपली दुकानं आहेत, आपली घरं आहेत, त्याच्यामुळं त्या ठिकाणी बाहेर लाईटी ह्या प्रत्येक दुकानदाराने किंवा जे घरं आहेत त्यांनी सुद्धा बाहेर लाईटी लावल्या पाहिजेत अशी मी या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना आणि दुकानदारांना विनंती करतो. आणि आपण चोरीला प्रतिबंध कसा करता येईल त्या दृष्टीने आपण सर्वजण एकत्रित येऊन प्रयत्न करू. सीसीटीव्ही कॅमेरे आपण घेऊ, त्याचप्रमाणे लाईटी ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या चौकाच्या ठिकाणी लाईटी सुद्धा आपण लावणार आहोत. धन्यवाद.